नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर रक्षित बागडे, सहाय्यक प्राध्यापक व विभाग प्रमुख अर्थशास्त्र विभाग, स्वर्गीय मनसारामजी पडोळे कला महाविद्यालय, गणेशपूर, भंडारा. आज आपण भारतीय अर्थव्यवस्था BA भाग 3 सेमिस्टर 5 मधील अर्थशास्त्र विषयाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे निर्धारित अभ्यासक्रमातील घटक 4 मधील दारिद्र्याचे दुष्टचक्र या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण दारिद्र्याच्या दुष्टचक्राचा अर्थ समजून घेऊया. दारिद्र्य हे दारिद्र्याची जननी आहे असे म्हणतात, ते काही खोटे नाही. याचा अर्थ दारिद्र्याचे कारण आणि परिणाम हा दारिद्र्यच होय. दारिद्र्य हे एखाद्या आजारी किंवा रोगी माणसाप्रमाणे असते. एखादा मनुष्य आजारी झाला म्हणजे त्याची शारीरिक क्षमता कमी होते, आणि शारीरिक क्षमता कमी झाली की मनुष्य आजारी होतो. हे एक दुष्ट चक्राचे उदाहरण आहे. प्रोफेसर नर्क्स हा पहिला अर्थशास्त्रज्ञ होय की ज्याने दारिद्र्याचे दुष्टचक्र ही संकल्पना विस्ताराने मांडली. प्रोफेसर नर्क्सने ही संकल्पना अल्पविकसित देशाच्या संदर्भात स्पष्ट केली आहे. प्रोफेसर नर्स म्हणतात की एक देश गरीब आहे कारण तो गरीब आहे. हे विधान म्हणजे दारिद्र्याचे दुष्टचक्र होय. दारिद्र्याच्या दुष्टचक्राचा अभ्यास मागणी व पुरवठा अशा दोन बाजूंनी करण्यात येतो. त्या दोन्ही बाजूचा इथं आपण अभ्यास करूया. सर्वप्रथम आपण पाहूया मागणी बाजू. तर गरीब देशाचे दरडोई उत्पन्न कमी असते. दरडोई उत्पन्न कमी म्हणून लोकांचा उपभोग कमी असतो, कारण उपभोग हे उत्पन्नाचे फलन किंवा कार्य होय. लोकांचा उपभोग कमी म्हणून विविध वस्तूसाठी मागणी कमी असते. मागणी कमी म्हणून गुंतवणूक व वस्तूचा पुरवठा कमी राहील, कारण जशी मागणी तसा पुरवठा असतो. आता गुंतवणूक कमी झाली म्हणून भांडवल निर्मिती व उत्पादकता कमी राहील, आणि उत्पादकता कमी म्हणून देशाचे उत्पन्न कमी होईल व देश गरीब राहील. याचा अर्थ सुरुवातीला देश गरीब होता आणि त्यामुळेच तो पुढील काळातही गरीबच राहील. तर संबंधित आकृतीवरून असे स्पष्ट होते की देशाचे दरडोई वास्तविक उत्पन्न कमी आहे म्हणून देश गरीब आहे. देश गरीब आहे म्हणून उपभोग कमी, आणि उपभोग कमी म्हणून मागणी कमी, मागणी कमी म्हणून गुंतवणूक कमी, गुंतवणूक कमी म्हणून भांडवल निर्मिती कमी, आणि भांडवल निर्मिती कमी म्हणून उत्पादकता कमी, आणि उत्पादकता कमी असल्याने दरडोई उत्पन्नसुद्धा कमीच राहील. तर अशा प्रकारचा हा दुष्टचक्र आपण इथं अभ्यासला आहे. त्यानंतर आपण अभ्यासूया पुरवठा बाजू. देशाचे दरडोई वास्तविक उत्पन्न कमी असते म्हणून देश गरीब मानला जातो. आता दरडोई उत्पन्न कमी म्हणून देशात बचत कमी होईल, कारण बचत ही उत्पन्नावर अवलंबून असते. बचत हे उत्पन्नाचे फलन किंवा कार्य होय. आता गरीब देशात बचत कमी, गुंतवणूक कमी होईल, त्यामुळे भांडवल निर्मिती आणि उत्पादकता कमी होईल, आणि सरते शेवटी देश गरीब राहील. देशात भांडवल निर्मिती व भांडवल पुरवठ्याचा दर कमी म्हणून देश गरीब राहतो. तर संबंधित आकृतीमध्ये आपण ते स्पष्ट केलेले आहे. यामध्ये दरडोई वास्तविक उत्पन्न कमी, त्यामुळे बचत कमी, त्यामुळे गुंतवणूक कमी, त्यामुळे भांडवल निर्मिती कमी, त्यामुळे उत्पादकता कमी, आणि शेवटी उत्पादकता कमी असल्यामुळे दरडोई वास्तविक उत्पन्नसुद्धा कमी राहील. तर पुरवठ्याच्या बाजूने दारिद्र्याचे दुष्टचक्र आपण इथं अभ्यासले आहे. त्यानंतर आपण अभ्यासूया दारिद्र्याचे दुष्टचक्र तोडण्याकरता उपाय. त्यातील पहिला मुद्दा आहे संतुलित विकास. संतुलित विकासाचे तत्त्व प्रत्यक्ष अंमलात आणावे म्हणजे उपलब्ध भांडवलाचा योग्य वापर होईल. त्यासाठी निरनिराळ्या धंद्यामध्ये भांडवलाची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. निरनिराळे उद्योग परस्परांना पूरक असतात, त्यामुळे बाजाराच्या अपूर्णता दूर होण्यास मदत मिळते. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे बचतीत वाढ. देशातील बचतीमध्ये वाढ करणे आवश्यक असते. देशातील गरीब लोक बचत करू शकत नाही कारण त्यांचे उत्पन्न फारच कमी असते, परंतु उच्च मध्यमवर्गीय व श्रीमंत लोक बचत करू शकतात. अशा लोकांना सक्तीची बचत करावयास लावले पाहिजे. सरकारने बचतीला उत्तेजन दिले पाहिजे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे बचतीचे रूपांतर भांडवल निर्मितीत. भविष्यकाळ सुधारण्यासाठी गरीब देशाने बचत वाढवली पाहिजे. वेळ प्रसंगी पोटाला चिमटा देऊन बचत वाढवावी लागते.
दुसरे असे की बचतीचे रूपांतर गुंतवणुकीमध्ये झालेच पाहिजे. देशातील बचती गतिमान झाल्या पाहिजे, तसेच त्याचे विनियोजन योग्य तऱ्हेने झाले पाहिजे. त्यानंतरचा मुद्दा आहे प्रगत तंत्राचा वापर. आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. उत्पादनाच्या क्षेत्रात जुन्या तंत्राऐवजी प्रगत तंत्राचा वापर केल्यास उत्पादकता व उत्पादन वाढू लागेल आणि दारिद्र्याचे दुष्टचक्र तोडल्या जाईल. त्यानंतरचा मुद्दा आहे उत्पादन साधनाचा योग्य वापर. देशातील भौतिक साधनांचा व मनुष्यबळाचा योग्य तऱ्हेने वापर केल्यास दारिद्र्याचे दुष्टचक्र तोडता येऊ शकते. त्यानंतरचा मुद्दा आहे खाजगी व सार्वजनिक क्षेत्राचा विकास. आजच्या युगात प्रत्येक अर्थव्यवस्थेत खाजगी व सार्वजनिक क्षेत्र विद्यमान असल्याचे दिसून येते. सरकारने खाजगी क्षेत्राला उत्तेजन देणे आवश्यक आहे. जे उद्योग व्यवसाय खाजगी क्षेत्रात चालू शकत नाही, जसे की रस्ते, पूल, धरणे इत्यादी, असे उद्योग सार्वजनिक क्षेत्रात सुरू करण्यात यावे, म्हणजे विकासाला गती मिळेल. उपक्रमशीलता किंवा उद्योजकता वाढवण्यासाठी विविध संयोजकांना सरकारने उत्तेजन द्यावे, म्हणजे दारिद्र्याचे दुष्टचक्र तोडल्या जाईल. त्यानंतरचा मुद्दा आहे विकासाकरता भांडवल निर्मिती. देशाचे दारिद्र्य फेटावे म्हणून विकासासाठी पैशाची उभारणी केली पाहिजे. त्यासाठी करारोपण, तुटीचे वित्त व्यवस्थापन, साठवून ठेवलेला पैसा गतिशील करणे, बँका आणि वित्तीय संस्थांची मदत घेणे इत्यादी उपाययोजना करून विकासासाठी भांडवल उभारणे आवश्यक असते. त्यानंतरचा मुद्दा आहे विदेशी कर्ज. गरीब देशाने विकसित देशाकडून कर्ज घेऊन उद्योगधंद्यात गुंतवणूक करावी. एवढेच नव्हे तर विदेशातून यांत्रिक तांत्रिक ज्ञानाची आयात करावी. असे केल्यास दारिद्र्याचे दुष्टचक्र सहजपणे तोडता येईल आणि देशाचे उत्पन्न, उत्पादन व रोजगार द्रुत गतीने वाढीस लागेल. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे शिक्षणाचा प्रसार. गरीब देशामध्ये शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार होणे आवश्यक आहे. शिक्षणामुळे सामाजिक आणि संस्थागत बदल होऊ शकतात. जातीभेद, असहकार, अंधविश्वास, वाईट प्रथा व चालीरीती इत्यादी नाहीशा होऊन समता, एकता, बंधुभाव, सहकार, राष्ट्रप्रेम इत्यादी निर्मित होऊ शकते. शिक्षणामुळे मनुष्य विज्ञानवादी, विवेकनिष्ठ व विकासाभिमुख बनतो. तात्पर्य असे की गरीब देशातील दारिद्र्याचे दुष्टचक्र तोडण्यासाठी वरील सर्व उपायाची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे आपण दारिद्र्याच्या दुष्टचक्राचा अर्थ, त्यानंतर प्रोफेसर नर्सचे प्रतिपादन, त्यानंतर दारिद्र्याची मागणी आणि पुरवठ्याची बाजू आणि शेवटी दारिद्र्याचे दुष्टचक्र तोडण्यासाठीचे उपाययोजना या सर्व मुद्द्यांचा आपण इथं अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.